मला वाटतं की पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सभा घेत असताना त्याच्यातून कुठले तरी सामाजिक संघर्ष निर्माण होता कामा नये, लोकांची भावना दुखवता कामा नयेत, अशा प्रकारच्या अनेक अटी ज्या पोलिसांनी घातल्या ते योग्यच आहे. सभेला कुठे कोणी नाकारलेलं नाही आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही परवानगी देत आहोत, परंतु सभेच्या व्यासपीठाचा उपयोग हा राजकीय गोष्टीसाठी करून त्यातून सामाजिक जर त्याच्यातून काही तणाव निर्माण होत असेल तर निश्चित हे सोयीचं नाही आहे, कामाचं नाही आहे. त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात आणि ते करणं हे सरकार कधी खपून घेणार नाही. दुःख वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये जे वातावरण दूषित करण्यात आलेलं आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाचं निश्चितच हिताचं नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आरोप आणि त्याला मग आरोप झाल्यावर मग प्रत्यारोप होतातच आणि त्यातून फारसं काही नेलो. मला वाटतं सामान्य माणसाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे किंवा स्वारस्य नाही आहे. लोकांच्या गरजा, महागाईचा प्रश्न मोठा आहे, देशात आहे, महाराष्ट्रात आहे, लोकांना जनहिताची कामं झाली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतु ज्या पद्धतीने राजकीय वातावरण सातत्याने गढूळ करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे ते निश्चितच योग्य नाही आहे. आणि मी जाहीरपणाने अनेक ठिकाणी बोललेलो आहे की हा जो वॉर चालू आहे पॉलिटिकल वॉर हा गँग वॉर होऊ देऊ नका, अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मी बोललेलो आहे, जाहीर सभेत बोललो आहे आणि इथेसुद्धा म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा माझी हीच भूमिका राहते की आपण लोकशाही मार्गाने निवडून आलेलं हे सरकार आहे. ठीक आहे, विरोधकांना आपली भूमिका विरोध करण्याविषयी तक्रार नाही आहे, पण योग्य पद्धतीने या गोष्टी या विरोध करण्याची जी पद्धत आहे ती राहिली पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एकमेकांच्या घरापर्यंत जायचा जो सुरू झाला आहे हा सगळा प्रवास तो निश्चितच योग्य नाही, न शोभणार आहे आणि सामान्य माणसाला याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही आहे. लोकं उलट कंटाळलेले अशा प्रकारच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीला. कायद्यामधल्या बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत बऱ्याचशा त्या दुरुपयोग केला जातो. डिस्क्रिशनमध्ये असलेल्या ज्या काही विषय आहेत त्या बऱ्याचशा वेळेस त्याचा दुरुपयोग करून त्याचा राजकीय दृष्टीनुसार वापर अनेक वेळा होतो हे दुर्दैवाने म्हणावं लागत. त्यामुळे ही जी अस्त्र आहेत म्हणजे कायदे आहेत त्याचा गुन्हेगारांवर वापर करणं मी समजू शकतो, परंतु राजकीय विरोधकांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा वापर होणं हे निश्चितच योग्य नाही आहे, लोकशाहीला मारक आहे. हनुमान चालीसा घर में पढ़ो ना, किसी को किसका विरोध है? किसी के मकान पे जाके हनुमान चालीसा पढ़ने की जरूरत नहीं, आपके खुद के मकान में जाके बैठ के हनुमान, अगर आप हनुमान के भक्त है तो आपके घर में जाके पढ़िए, मंदिर में जाके हनुमान चालीसा पढ़िए. वो किसी के दूसरे के मकान पे जाकर या दूसरे के कोई धार्मिक स्थल पे जाके कोई हनुमान चालीसा क्या आप हमेशा पढ़ते हैं क्या? तो सवाल ऐसा है कि आपको हनुमान चालीसा पढ़ना है तो बेशक अपने घर में पढ़िए, आपके मंदिर में जाके पढ़िए, उसको किसका विरोध है. पर किसी के सामने जाके कुछ करना है तो मुझे लगता है कि इसका हेतु स्पष्ट नहीं, इसमें धार्मिक जो भावनाएं हैं उनको उकसाना है ऐसा मुझे लगता है. निश्चित तौर पर मैं तो यही तो बोल रहा हूँ कि देश के सामने ऐसी कई चीज़ें हैं जिसकी प्राथमिकता बहुत आवश्यकता है. और जैसे रोजगार की बात है, रोजगार निर्मित के बारे में जो भी कोई चीज़ें कही गई थी उसको अमल में लाना ज़रूरी है. महंगाई आप देख रहे हैं कि पेट्रोल डीजल LPG इसकी भी दाम जो बढ़ गए उसकी भी कई समस्याएं हैं. तो मैं समझता हूं आम आदमी का ध्यान उससे हटाकर ऐसी कोई चीज़ों पे हम मतलब केंद्रित कर रहे हैं जिसका कोई आम आदमी के जीवन से को उसका कोई सीधा ताल्लुकात नहीं है. राजनीतिक फायदे के लिए कोई चीज़ उठाकर लोगों को डाइवर्ट करना ये एक राजनीतिक पहलू है जो कोई जो इस्तेमाल किया जा रहा है. नहीं, पूर्ण असा है कि हा गैरसमज निर्माण करून दिला जातो आहे. मला वाटतं की सगळी प्रक्रिया ही पहिल्यापेक्षा बऱ्याच वेगाने सुरू आहे. मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत, अनेक प्रशासकीय विभागामध्ये त्या अशा स्वरूपाच्या आहेत. काही भाग हा महसूल विभागाकडे आहे, काही उच्च शिक्षण विभागाकडे आहे, काही सामान्य प्रशासन विभागाकडे आहे, काही न्यायालयीन प्रकरणं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातल्या कामाला आपापल्यापर्यंत आम्ही गती देत आहोत. काही गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहेत, हॉस्टेल्स काही प्रमाणात जागा उपलब्ध झाल्यात काही ठिकाणी. आता आमचे सहकारी बाळासाहेब थोरात त्यांच्या स्तरावर ते जागा इतरत्र सारथीसाठी देण्याकरता प्रस्ताव काही आलेले आहेत. त्यामुळे कामंही आहेत, अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.